प्रचारसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार बेईमानीतून आलं असून त्यांचा उद्देश फक्त राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणं हाच असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा ही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. हे देशाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे की ज्यांच्या सोबत निवडून आलो त्यांना सोडून दिलं आणि जे हारले आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्तेच्या लाचारी करता सरकार या ठिकाणी तयार झालं. सरकार जनतेने निवडलेलं नाही झालं, सरकार बेईमानीने झालं. तीन पक्षांनी बेईमानी केली, विश्वासघात केला आणि त्या बेईमानीतनं हे सरकार जन्माला आलं. यांची मारामारी चालली आहे, कोणी राजीनामा देत आहे, कोणी घरी बसताय, कोणी ऑफिस फोडताय. या ठिकाणी यांचा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे. गरीबाशी कोणाचं घेणं देणं नाही आहे, शेतकऱ्याशी कोणाचं घेणं देणं नाही आहे. केवळ माल पाणी कमवण्याकरता हे सगळे लोक एकत्रित आले आहे आणि कसा डल्ला मारता येईल याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्याला कर्जमाफीचं आश्वासन देऊन मूर्ख बनवण्याचं काम यांनी केलं आणि यात सगळ्यात वाईट काय आहे, शेतकरी अडचणीत आला ऑक्टोबर 2019 मध्ये आणि यांनी काय सांगितलं, सप्टेंबर 2019 आधी ज्याचं कर्ज थकित झालं असेल त्यालाच केवळ कर्जमाफी मिळेल. म्हणजे ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामध्ये ज्या 60-70 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यातल्या एकालाही कर्जमाफी मिळणार नाही अशा प्रकारची यांची विश्वासघाताची मालिका आहे. राष्ट्रातल्या 12 कोटी लोकांमध्ये हे किती लोकांना रोज जेवण देणार आहे, 18,000 लोकांना. म्हणजे आपला नागपूर जिल्हा या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये किती लोकांना जेवण मिळणार आहे, 500 लोकांना. अरे आमच्या एखाद्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर 2-4 हजार लोकांना भंडाऱ्यात फुकट जेवण दररोज मिळतं आणि हे या ठिकाणी 500 लोकांना जेवण देणार आहे. आणि त्यातही अटीशर्ती टाकल्या, हा कागद घेऊन या, ते सोबत आणा, 12 ते 2 मध्येच जेवण मिळेल, 11:30 आले तर मिळणार नाही, 2:15 वाजता आला तर घरी जावं लागेल. अरे कशा करता गरीबाची थट्टा करता,